नमस्कार, मी यामिनी दळवी. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आज आपण पाहतोय पुढारी न्यूज वरती ग्रामपंचायतीचा वेगवान निकाल. आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये आज ग्रामपंचायतीचा जवळपास 2300 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निकाल आहे. आणि यामिनी, विशेष म्हणजे या ग्रामपंचायतींचा निकाल आणि आपल्याला कल्पना आहे की तो पक्षाच्या झेंड्यावर लढवला जात नाही, चिन्हावर लढवला जात नाही, पण याचं महत्व इतकं आहे की ग्रामीण पातळीला काय चाललंय, मराठा आंदोलनाच्या तोंडावरती, दुष्काळाच्या तोंडावरती, त्याची लिटमस टेस्ट आपल्याला इकडे बघायला मिळणार. अगदी, लोकसभेच्या आधीची खरं तर ही महत्वाची निवडणूक प्रसन्न सर आपण म्हणायला हवी. आणि कोल्हापूरमधली आताची एक मोठी बातमी समोर येते. कोल्हापूरमध्ये आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. करवीर ग्रामपंचायतीचे निकाल हाती यायला आता सुरुवात झालेली आहे. आताची मोठी बातमी आपण सांगतोय, कोल्हापूरमधली ही महत्वाची बातमी. कोल्हापूरमधल्या मतमोजणीला आता सुरुवात होती आहे आणि करवीर ग्रामपंचायतीचे निकाल आता हाती यायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमधली करवीर ग्रामपंचायत महत्वाची आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या. कोल्हापूरमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि इथल्या ग्रामपंचायतींचे निकाल कशा प्रकारे समोर येत आहेत. आपल्यासोबत शेखर पाटील कोल्हापूरहून लाईव्ह आहे, त्यांच्याकडे जाऊयात. शेखर, कोल्हापूरमधल्या ग्रामपंचायतींबद्दल सांगा, तिथलं राजकीय गणित सुद्धा आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगा, कुणाची प्रतिष्ठा पण आलाय. प्रसन्न सर, खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली, ज्यामध्ये प्रामुख्यानं सतेज पाटील असू देत, धनंजय माडिक असू देत, तर दुसरीकडं पालकमंत्री जे आहेत ते हसन मुश्रीफ, त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली. मात्र सर्वाधिक ग्रामपंचायती ज्या मतदारसंघामध्ये ते चंदगड आजरा चंदगड मतदारसंघ आहे, त्यामध्ये जवळपास 28 ग्रामपंचायती असणार आहेत. मात्र मी सध्या कोल्हापुरातल्या करवीर ग्राम तालुक्यातील मतमोजणी केंद्राबाहेर आहे आणि या ठिकाणी पाहू शकताय सगळे मतमोजणी झाल्यानंतर अनेक निकाल जे आहेत ते हाती यायला सुरुवात झालेले आहे आणि या ठिकाणी अनेक ग्रामपंचायतीचे या ठिकाणी लोक जे आहेत ते दाखल झाले आहेत. कुठल्या गावची लोक आहेत ते देखील विचार. कुठल्या गावचे? सांगोडवाडी. सांगोडवाडी काय त्या ठिकाणी झाले? 300 आल्यात. एक नंबर पर फक्त. कुठल्या पार्टीचे? सुदर्शन खोत दादा यांचे. पण कुठल्या पक्षाचे आहेत? सुदर्शन काँग्रेस. त्यात मिक्स आहे. काँग्रेस. अजून खर तर हे बंटी पाटलांचे समर्थक आहेत, त्यामुळं एक पहिलाच निकाल जो आहे तो या ठिकाणी पाहू शकताय. एक एक प्रभागांचे निकाल जे आहेत ते या ठिकाणी हाती यायला सुरुवात झाली. सध्या तरी सतेज पाटील यांचे कार्यकर्ते पाहायला मिळतात. एका प्रभागाचा निकाल आलेला हाती, ते तिन्ही उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले, निवडून आलेले आहेत खर तर. मात्र सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे ती म्हणजे 50 मतदारसंघ आणि त्या मतदारसंघामध्ये देखील विनय कोरे आणि सत्यजित पाटील आबा. अगदी शेखर, त्यामुळे एक एक कल यायला आता सुरुवात होईल आणि जळगावमध्ये सुद्धा थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या संबंधीची बातमी आपण बघतोय. जिल्ह्यामधल्या 151 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालेलं होतं आणि त्याची मतमोजणी अवघ्या काही वेळामध्ये सुरू होणार आहे आणि लवकर निकाल लागावेत यासाठी आता प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे जळगावमध्ये. तर अगदी थोड्याच वेळामध्ये इथे सुद्धा मतमोजणीला सुरुवात होईल. 151 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया ही पार पडली आहे. आपण जिल्ह्याची जर आकडेवारी लक्षात घेतली तर 77.73% मतदान हे मतदारांनी केल्यामुळे ही समाधानकारक आकडेवारी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि आज मतमोजणी होणार आहे आणि उमेदवारांसह मतदारांचा जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील मतमोजणीची संपूर्ण तयारी केलेली आहे. आता आपण जळगाव शहरातील नूतन मराठा या मतदान केंद्रावर आहोत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी ही करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात अगदी मतमोजणीला सुरुवात होणार असून 151 ग्रामपंचायतीचे निकाल हे समोर येणार आहेत. आपल्यासोबत जळगावचे तहसीलदार आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे? आपल्याकडे 17 ग्रामपंचायतीची निवडणूक होती, त्यापैकी 15 ह्या सार्वत्रिक होत्या आणि 2 पोटनिवडणुका होत्या. 2 ग्रामपंचायतींपैकी 1 पोटनिवडणुकींपैकी 1 बिनविरोध झाले आणि 15 सार्वत्रिकपैकी 2 बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात 14 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झालं, म्हणजेच 42 मतदान केंद्रावर मतदान झालं आहे. थोडक्यात आपल्याला 42 मशीन्स आज काउंटिंग करायचं आहे. त्या अनुषंगाने आपण प्रत्येक राऊंडला 2 गावं मिळून फेरी 1 फेरी तयार केलेली आहे. त्यामुळे असं 7 फेऱ्यांमध्ये आपलं मतमोजणी होणार आहे. नेमका मतदार राजाने कोणाला कौल दिलेला आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे काही वेळातच आपल्याला समजणार आहे. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.